आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळच्या समतानगर मध्ये गटारीची कामे सुरू. नामदार सदाभाऊ खोत यांनी दिला फंड. भाजप आणि रयत क्रांती संघटना एकच. अनिल कुमार यादव. शिरोळ येथील समतानगर विभागात रस्त्यांच्या दोन्ही बाजूला गटारी करण्याचं काम सुरू झालं आहे. समतानगरच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी व्हाव्यात यासाठी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी 5 लाखांचा निधी दिला. हा निधी शिरोळला यावा यासाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष शहाजी गावडे यांनी चांगले प्रयत्न केले. शहाजी गावडे यांच्या प्रयत्नाला यश आलं असं मत भाजप नेते अनिल कुमार यादव यांनी व्यक्त केलं. यावेळी शिरोळचे माजी सरपंच बिजी माने, शहाजी गावडे, पोपट गावडे, जहांगीर सुतार, दिनकर भाट मोरे, जावेद मोमीन, मुस्ताक मोमीन, सचेतन बनसोडे, एन जे मोमीन, शंकर भाट, समाज कारणातले ज्येष्ठ नेते माजी उपसरपंच हाजी बाळासाहेब शेख, गजानन संगपाळ, विजय आरगे, सागर पाटील, शिरोळच्या सरपंच सुवर्णाताई कोळी, अर्जुन वाडकर, प्रहार संघटनेचे नेते आणि पत्रकार संघटनेचे प्रमुख दगडू माने आदी उपस्थित होते. शिरोळात सत्ताधाऱ्यांनी चांगली कामं केली असं मत अनेकांनी व्यक्त केलं. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. प्रयत्न करून गटारीच्या कामासाठी रोख 5 लाख रुपये देऊन काम चालू झालेलं आहे आणि सर्व सगळी जण आल्याबद्दल सगळ्यांचा आभार मानून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एक चळवळीतला माणूस आणि आमची ज्यांची एक वर्षापूर्वी मैत्री जमली त्यादनी आमदार सदाभाऊ खोत यांची आमची रयत संघटना रयत आणि आम्ही एकच आहे. भाऊ आपल्या घरात वेगळे खेळायचं म्हणजे वाटणी डबल येते, शिदरी डबल मिळते, बरं आहे. त्यामुळे आम्ही ते त्यांच्या रयतचे शहराध्यक्ष शाजी गावडे काही कार्यक्रम घेतला आजच्या संगे म्हणजे लोकांना कळायला पाहिजे आजचं आम्ही एक काम होण्याविषयी पुढचं काय सांगायला मी आठवतो. या समतानगर वसवत असताना सगळा पुढाकार नुरुद्दीन भाईंनी घेतलेला होता. वसलं शिरोळमध्ये जी उपनगरं झाली प्लॉट गुंठेवारीत बांधण्याने रस्त्याने घटनेने कुठलेच कामं नव्हती. आता याच्या धडपडीमुळे या मंडळींच्या सर्व कुणी कुणी माणूस आला तो डांबरी नाही येईल अशा कोणी व्यवस्था केली नाही. नाही कुणी नाही आलं तर डांबरी फक्त आडवाडवी झालं तर अवघड आहे म्हणजे फक्त अवघड नाही. सगळे रस्ते डांबरी केलेत आपण. गटरीचे विषय दोन होते, दोन्ही बस दोन्ही लाईनचे गटर आपण बाळासाहेब झालेले होते. नगरपालिका झाल्याने ही गटर कॅन्सल झाली टेक्निकल अडचणी. योगिता यांचा योगिता कांबळेचा जवळजवळ 80 लाख फंड परत गेला. चंद्रकांत दादांनी त्यांना मदत केली आणि ते पैसे आम्ही दुसऱ्या गावांना खर्च केले. तसेच इथले पैसे आपले थांबले मिळणारे. तर आम्हाला अडचण झाली आणि कोल्हापूरला विचारते मी तुम्हाला दिलेत पैशांवर. मग सदाभाऊंचा संपर्कांचा होत असताना शाजी नेहमी गाडीत असते. शाजी गावडेंना ते सुचलं. गावडे गेले ते 5 लाखाची शेड जेवायची होती आणि इथल्या घटनेचा विषय दिल्यामुळं आमचे नेते शाजी गावडे यांनी गडबडीनं 6 लाख 5 लाख रुपये आपल्या इथं मंजूर करून दिल्याने माझा बजा कमी केल्याबद्दल आम्ही धन्यवाद.